दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात बिबट्यांनी हाहाकार माजवलाय। वर्दळीच्या ठिकाणी देखील बिबट्यांची दहशत दिसून येते। त्यातच सातपूर परिसरात देखील गेल्या 2 महिन्यांपासून बिबट्यांचा वावर असल्याचे बोलले जात होते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। सातपूर परिसरातील बजरंग नगर परिसरातून अखेर एक बिबट्या काल रात्रीच्या सुमारास जेरबंद करण्यात आलाय। मात्र तरी देखील अजून 2 बिबट्यांचा परिसरात वावर असल्याचे बोललं जात आहे। मित्रांनो, मी एक अशी गोष्ट सांगतो आज की हा आजपर्यंत 100 वर्षात कोणी बिबटे आलेला हे पाहिलेलं नव्हतं या सातपूर गावात। तो आज 2 महिन्यापासून या सातपूर गावात वावरतोय आणि लोकांमध्ये घबराटीचे वातावरण सुरू झाले। वासरे, गाई, भाडेकरी, माणसं कोणी असो आणि ते भीतीचे वातावरण तयार झाल्यामुळे हा बिबट्याचा कसा बिमोड करता येईल त्याकरता आपल्या गावातले सुनील हिरामन शेठ मौले यांनी वारंवार वनविभागाला फोन करून त्यांच्याजवळून पिंजरे मागून आणि तो पिंजरा लावला त्यांनी आणून, तो पिंजरा लावला मधुकर भंदुरे यांच्या मळ्यात आणि त्या पिंजऱ्यात त्यांनी बरोबर कॅमेरे वगैरे लावून आणि त्या बिबट्याचा वावर इथंच आहे असं यांना नक्की माहीत झालं आणि तो बिबट्या काल रात्री बरोबर इथं आला आणि पिंजऱ्यात अडकला। अडकल्यामुळे सातपूरकरांनी विश्वासाचा श्वास सोडला की काही असो आता आपले प्राण वाचले, परंतु अजून तसं शक्य नाही। अजून एक बिबटे आणि 2 पिल्ले इथं आहे, त्याच्याकरता सुनील हिरामन शेठ मौले हे त्या प्रयत्नात आहे। परत आता बी हवा समोर एक पिंजरा आणून ठेवला आहे, त्याचा सुद्धा आता बरोबर नियोजन केलेलं आहे। तर आता फक्त आपल्या ज्या शेतामध्ये जे राहणारे लोक आहे, भाडेकरी आहे, माणसं आहे, मालक आहे, तर त्यांनी हे सावधरित्या राहून त्या बिबट्याचे फोटो काढणे किंवा हे करणे, त्याच्या जवळ जाणे हे चुका करू नये। आपल्या आपल्या घरातून आपले दरवाजे लावणे, वासर गुरं गाई सांभाळणे आणि त्यापेक्षा दुसरं असं की बिबट्या हा कशावर बी वार करू शकतो, त्याला काय घेणं नाही कोणाची, श्रीमंत गरीब काय गरज नाही त्याची, पण त्याच्याकडून आपण सावध राहून आणि त्याची आपण सुरक्षा करणे आणि त्याचा निरोप लोकांना वारंवार गावात पाठवणे, एवढं बोलून मी थांब। गेल्या 2 महिन्यापासून सातपूर गावाची बिबट्याची भीती होती। काल एक बिबट्या आपल्या मधुकर अण्णा भंदुरे यांच्या मळ्यात सापडला, पिंजऱ्यात अटकला गेला तो। अजूनही 2 बिबटे ते आहे मळ्यात। तर वनविभागाच्या वतीनं कालही 2 पिंजरे लावण्यात आले, उद्या 1 पिंजरा लावणार आहे। तरी सर्व सातपूर ग्रामस्थांना माझी एकच विनंती आहे का कोणी संध्याकाळी रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नये, जरी पडले तरी आपल्या हात काठी असावी। आपल्या घराच्या आजूबाजूला आपलं काही वाटलं तसं काही जाणवलं तर त्यांनी वनविभागाला फोन करावा, वनविभाग तात्काळ तिथे हजेर लावेल आणि आपल्या सहकार्य करेल। वनविभागाला आम्ही फोन केला होता तर वनविभागाची गाडी आली, त्यांनी आम्हाला पिंजरा पण लावून दिला आणि त्यांनी हे पण सांगितलं जर बिबट्याचा तुम्हाला तुमच्या भागात आढळला तर त्यांनी आम्हाला काही उपाययोजना सांगितलंय, फटाकडे फोडा किंवा मिरचीचा धूर करा जेणेकरून बिबट्या तुमच्या हातात राहणार नाही, तो कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर पुढे निघून जाईल। अजून 2 बिबट्यांचा परिसरात वावर असल्याने रात्रीच्या वेळी परिसरातील रस्ते सामसूम असल्याचे देखील पाहायला मिळत आहे। अजून किती दिवस बिबट्याच्या दहशतीत राहावे लागणार, वनविभाग याला आळा कधी घालणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।